आपण डॉक्टर नसलो तरी 1.5 वर्षांआधी मोठं ऑपरेशन केलं, काही लोकांच्या गळ्यातील पट्टे उतरवले, असं एक मोठं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. शिवसेनेत 1.5 वर्षांआधी झालेल्या बंडावर त्यांचं हे सूचक वक्तव्य आहे. तसंच नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. कुवतीप्रमाणे वक्तव्य करावी, कुवतीपेक्षा जास्त झेपत नसेल तर वक्तव्य करू नका, असा पलटवार श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंवर केला. कल्याण लोकसभेची जागा मिळवण्यासाठी साथ देणाऱ्या 5 जणांचा मुख्यमंत्र्यांनी बळी घेतल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली होती, त्यावरून श्रीकांत शिंदेंनी पलटवार केलाय. कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या भाजप आणि शिवसेनेच्या वादावर अखेर पडदा पडलाय. भाजप आमदार गणपत गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांनी महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंना पाठिंबा जाहीर केलाय. भाजप आमदार गणपत गायकवाड, त्यांचे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात यश आल्याचं भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी म्हटलंय. अमृत नोनी आर्थोप्लस, ये एक प्रूव्हन फॉर्म्युला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. ज्या राष्ट्रवादी पक्षानं लोकसभेची उमेदवारी दिली त्याच पक्षाबाबत अर्चना पाटील यांच्या अजब वक्तव्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. बार्शीत राष्ट्रवादीचं वर्चस्व वाढवणार का, असा प्रश्न अर्चना पाटील यांना पत्रकारांनी विचारला तेव्हा, मी कशाला राष्ट्रवादी वाढवू, माझा नवरा भाजपचा आमदार आहे, असं वक्तव्य अर्चना पाटील यांनी केलंय. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या 3 पैकी 2 बंडखोरांशी मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड आणि श्रीकांत भारतीय यांनी काल चर्चा केली. तब्बल 5 तास चर्चा झाली. तसंच युतीचा धर्म पाळण्याच्या सूचनाही केल्या. यावर दोन्ही बंडखोरांनी वेळ मागितलेला आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करून ते आज निर्णय घेणार आहेत. संजय राऊतांनी जळगावची लोकसभा वाचवा, मंत्री गिरीश महाजनांना जागा दाखवा, असं आवाहन शिवसैनिकांना केलं होतं. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी राऊतांना सडेतोड उत्तर दिले. मी तुमच्यासारखा घरकोबडा नेता नाहीये, घरात बसायचं आणि बडबड करायची, मी फील्डवरचा कार्यकर्ता आहे, असा टोला त्यांनी लगावला. हिंगोली लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. महायुतीकडून बाबूराव कदम कोहळीकर, महाविकास आघाडीकडून नागेश पाटील आष्टीकर आणि वंचितकडून डॉ बी डी चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बी डी चव्हाणांना शिवसेनेच्या ठाकरे पक्षाकडून उमेदवारी मिळत नसल्यानंच त्यांनी वंचितमधून उमेदवारी घेतली आहे. शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी नाशिक लोकसभा जागेवर दावा केलाय. हेमंत गोडसे हे फॉर्म भरतील तेव्हा त्यांचा विजय निश्चित समजायचा, त्यामुळे ती जागा का सोडावी असा सवाल त्यांनी केलाय. संभाजीनगरची जागा पारंपरिक आहे तर पालघर आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीसाठी आग्रही असल्याचं ते म्हणाले.